पुणेकरांसाठी ही मेट्रो प्रवासाला उपलब्ध असणार आहे। दुपारी 3 वाजल्यापासून पुणेकर तिकीट घेऊन या मेट्रोमधून प्रवास करू शकणार आहेत। वनाज ते गरवारे महाविद्यालय मी जसं सांगतो आहे त्या 5 किलोमीटरच्या टप्प्यामध्ये हा प्रवास पुणेकरांना करता येणार आहे आणि शेजारच्या पिंपरी चिंचवडमधून देखील पिंपरीपासून फुगेवाडीपर्यंत साधारणपणे तो मार्ग जो आहे तो 7 किलोमीटरचा पूर्ण झालेला आहे। या 7 किलोमीटरच्या दरम्यान हा प्रवास करता येणार आहे। या 5 किलोमीटरच्या दरम्यान एकूण 5 मेट्रोची स्टेशन्स आहेत आणि त्यासाठी 20 रुपयांचं तिकीट पुणेकरांना मोजावं लागणार आहे। पहिल्या 3 स्टेशनपर्यंत जर प्रवास करायचा असेल म्हणजे वनाजपासून पुढची 2 स्टेशन्सपर्यंत जर प्रवास करायचा असेल तर 10 रुपये असतील, मात्र एकूण सगळी 5 स्टेशनपर्यंत म्हणजे वनाजपासून जर गरवारे महाविद्यालयापर्यंत प्रवास करायचा असेल तर 20 रुपये त्यासाठी मोजावे लागणार आहेत। अशा स्वरूपाची मेट्रोची आत्ताची तिकिटाची ही रचना असणार आहे। मेट्रोचं जे वेळापत्रक आहे ते मात्र अजून पुणे मेट्रोकडून जाहीर करण्यात आलेलं नाही, ते लवकरच जाहीर करण्यात येईल, परंतु साधारणपणे अर्ध्या तासाच्या